बातमी जरांगे पाटलांची. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सोलापुरातनं सुरुवात होणार आहे आणि आम्हाला सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही असं विधान यावेळी जरांगे पाटील यांनी केलंय. आम्हाला राजकारणामध्ये ढकलू नका, नाहीतर तुमचे खूप हाल होतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. संधी त्यांना परत म्हणू नका की राजकारण आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं. आमचा नाविलाज आहे, मला कोणी सांगा दुसरा पर्याय काय. जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्तेसध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी. तर आमच्या पुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पुढे जाऊ बातमी जालन्यातनं. जालन्यामध्ये भाजप नेत्यांविरोधात मराठ्यांचं आंदोलन. नारायण राणे, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत. राणे आणि दरेकरांना रस्त्यावरती फिरू न देण्याचाही इशारा आंदोलकांनी दिला. आमचा संघर्ष होता मनोज पाटलाची आम्हाला शिकवण आहे की शांततेच्या पद्धतीने आंदोलन करायचं, म्हणून आम्ही आज या आरामखोरांना विचारा दिला. आम्हाला तर असं वाटतं की हे मराठा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात का बोलता. आज आम्ही यांना एक विचारा दिला, यानंतर जर का आमच्या मनोज पाटला विरोधात बोलण्याचं यांनी काम केलं तर यांना ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मराठा समाज सकल महाराष्ट्रातला यांना कुठं फिरू देणार नाही.